नमस्कार, सुस्वागतम। वीणेचा झंकार आणि आकाशाचं अफाट असीम असणं ह्या दोन्ही गोष्टी केवळ अद्भुत। या दोन्ही गोष्टी ज्यांनी अनुभवलेल्या आहेत त्यांच्यासाठी ते क्षण म्हणजे अक्षरशः ब्रह्मानंदी टाळी लागणे। आज ज्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे त्या पुस्तकाचं शीर्षक आहे आकाश वीणा। ग्रंथाली प्रकाशित आणि वीणा रारावीकर लिखित आकाश वीणा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। खरं तर आकाश वीणा हे जे शीर्षक आहे या शीर्षकाबद्दल मी आता अजिबात बोलणार नाही आहे, कारण पुढे कार्यक्रमात त्याचा जो अर्थ आहे तो तुम्हाला कळत जाईलच। मंगेश पाडगावकरांच्या ओळी, अफाट आकाश हिरवी धरती, पुनवेची रात सागर भरती, पाचूंची लकेरं कुरणांच्या ओठी, प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी, अखंड नूतन मला ही धरित्री, आनंदयात्री मी आनंदयात्री। हे पुस्तक जे आहे आकाशवीणा, हे पुस्तक म्हणजे एक आनंदयात्राच वाटते आणि ही आनंदयात्रा आपण आजच्या कार्यक्रमातून उलगडणार आहोत। आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांचं सहर्ष स्वागत करते। ख्यातनाम आणि गुणी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम, रेडिओ विश्वासचे स्टेशन डायरेक्टर हरिभाऊ कुलकर्णी, लेखिका, निवेदिका, अभिनेत्री मेघना साने, लेखिका प्राध्यापक वृंदा भार्गवे, ग्रंथालीचे विश्वस्त धनंजय गांगल, ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप आणि पुस्तकाच्या लेखिका आणि आजच्या उत्सवमूर्ती वीणा रारावीकर। सुरुवातीला ग्रंथालीच्या उपक्रम संयोजक म्हणजेच हे सगळे कार्यक्रम जे आपण पाहत असता त्या कार्यक्रमांमागचा सूत्रधार धनश्री धारप ह्या प्रास्ताविक करतील। नमस्कार। वीणा रारावीकर लिखित आकाशवीणा या पुस्तकाचं प्रकाशन हरिभाऊ कुलकर्णी, अध्यक्ष रेडिओ विश्वास, मेघना साने, अध्यक्ष कोमसा पठाणे, प्राध्यापिका वृंदा भार्गव नाशिक आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर या मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे, याचा ग्रंथालीस आनंद होत आहे। या पुस्तकाला माजी परराष्ट्र सचिव व राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची प्रस्तावना लाभली आहे। आकाशवीणा हा विश्वाचा विशाल आकाशरूपी स्वरमंडळाशी एकरूपता साधत झंकारणारा वीण्याचा एक मधुर स्वर। बाकी या पुस्तकाबद्दल मान्यवर बोलतीलच, थोडंसं ग्रंथालीबद्दल। ग्रंथालीचं हे 46वं वर्ष चालू आहे। 1200 अधिक पुस्तके ग्रंथालीने प्रकाशित केली आहेत। दरमहा शब्दरुची हे आमचं मासिक प्रसिद्ध होत असतं। याची वार्षिक वर्गणी 300 रुपये भरली तर आपण ग्रंथालीच्या संपर्कात राहू शकता। याआधी ग्रंथालीने सोशल मीडियावरून अनेक पुस्तकांची प्रकाशनं केली आहेत। दर महिन्याच्या 2र व 4थ्या शुक्रवारी साहित्याच्या पारावर हा लेखक वाचक आपल्या भेटीला कार्यक्रम सुरू केला आहे। तसंच 2र व 4थ्या शनिवारी ग्लोबल साहित्य सफर हा कार्यक्रम राजीव श्रीखंडे हे जागतिक अभिजात पुस्तकांचा परिचय मराठीतून करून देत असतात। हे दोन्ही कार्यक्रम आमच्या ग्रंथालीच्या ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलवरून आपल्याला बघता येते। आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला हे कार्यक्रम नियमित बघता येतील। आज प्रसिद्ध होणारं हे पुस्तक मूळ किंमत ह्याची 100 रुपये आहे, ते आपल्याला सवलतीत 60 रुपयाला आम्ही देणार आहोत। हे पुस्तक ॲमेझॉनवरूनही आपण खरेदी करू शकता। ग्रंथालीच्या फोनवरतीही आपण संपर्क साधल्यास आपल्याला ते ग्रंथालीकडेही उपलब्ध होईल। धन्यवाद। ग्रंथालीचे विश्वस्त आणि पाश्चात्य साहित्याची जाण असणारे लेखक वक्ते धनंजय गांगल यांना प्रकाशकाच्या भूमिकेतून आकाशवीणा या पुस्तकावर बोलण्याची विनंती करते। नमस्कार। गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात वीणा रारावीकर यांना रेडिओ विश्वासवर काही सादर करण्याची संधी मिळाली। साधारण 500 शब्दांची मर्यादा, आठवड्यातून एकदा आणि वाचकांशी आनंदाचा संवाद असं अगदी वरवर साधं वाटणारं ब्रीफ त्यांना मिळालं असं अनुभवते। सध्याच्या माहितीच्या महापुरात कदाचित वाहून गेले असते, पण असे यातलेच काही आनंदाचे मोती त्यांनी वेचले आणि ते एका धाग्यात ओढले। ही मोत्यांची माळ म्हणजे हा संवाद संग्रह आकाशवीणा। स्वतंत्र लेखिका म्हणून हा त्यांचा पहिलाच प्रयत्न। लेख हा शब्द खूप जड होईल कदाचित,
हे अनुभवांचे लहान लहान संवाद वाचले तर लक्षात येईल की हे त्यांचे पहिलेच पाऊल दमदार आणि भावी अपेक्षा निर्माण करणारे आहे. त्यांनी पुरेसा वेळ दिला तर पुढील वाटचालीची सुप्त विजय या संग्रहात आहे. एक स्त्री म्हणून रोजच्या जीवनात त्या विविध अनुभवांना भिडत असतात. असे अनुभव आपल्या सगळ्यांनाच येत असतात. इट इज ऑलवेज इन द एअर बट शी हॅपन्स टू इनहेल इट. त्यांचे संवेदनाक्षम मन त्यावर व्यक्त होते. ते अशा छोट्या छोट्या संवाद स्वरूपात प्रतिबिंबित होते. यात नवनिर्माणाची तोडफोड नाही, मानवतेसाठी उगीच महास्वप्न पाहण्याची उर्मी नाही. म्हटलं तर स्त्रीवादी आहे, पण स्त्रीवादी आक्रोश आणि अभिनिवेश यापासून ती दूर आहे. समकालीन वास्तवाशी नातं सांगणारी सुज्ञ आणि संयत अशी जाणीव त्यात आहे. प्रतिमांचा सोस न बाळगता अनुभवाला सहजपणे भिडण्याची किमया त्यांच्यात आहे. कुठलाही सोळेपणा त्या बाळगत नाहीत आणि ओढून ताडून ओळेपणाही आणत नाहीत. त्या अगदी सहज संवाद साधतात. आयुष्य अगणित श्वासांचं, त्यातही काळजाचा टोका चुकवणारे काही प्रसंग जे आपल्याला आयुष्य जगल्याची खात्री देतात. या सगळ्याचा सारांश रॉबर्ट फ्रॉस्ट हा कवी 3 शब्दात काढतो. तो म्हणतो, लाईफ गोज ऑन. वीणाताईंचा हा संवादही असाच अगदी थोडक्या शब्दात पण खोल. आनंद लिमये यांच्या इंडिया प्रिंटिंग वर्क्समध्ये या पुस्तकाची उत्कृष्ट छपाई झाली आहे. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची हृदय प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. शिरीष घाटे यांचा अत्यंत समर्पक असं मुखपृष्ठ आहे. वीणाताईंना असंच बंधनमुक्त लिहित राहून दे. वीणाताईंच्या संग्रहाला परत एकदा उत्स्फूर्त दाद देऊन त्यांच्या भावी लेखन प्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. आता ग्रंथाली संबंधी 2 शब्द. सहसा नोबल कॉज ज्याला म्हणतात ते म्हणजे शिक्षण आरोग्य या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचं काम हे दृश्य म्हणजे नजरेला ठसठशीत दिसतं आणि त्यामुळे ते भावतं. पण संस्कृती कारण करणाऱ्या मनाची मशागत करणं हे ध्येय ठेवणाऱ्या ग्रंथालीसारख्या संस्थेचं काम पटकन लक्षात येत नाही. ते ॲप्रिशिएट होत नाही. कुतूहल जिज्ञासा ज्ञान विवेक संवेदना चांगुलपणा सुसंस्कृतपणा या सगळ्यांना कवेत घेणारा एक छान शब्द आहे तो म्हणजे जाणीव. या जाणीवा रुंदावण्याचं दृश्य श्राव्य अगदी इंटरनेट सोशल मीडिया आणि TV OTT असे जे अनेक मार्ग आहेत त्यातलाच एक आणि महत्त्वाचा आहे पुस्तके आणि वाचन. आपल्या या जाणीवा रुंदावण्याचं आणि त्याला प्रगल्भ करण्याचं काम ग्रंथालीही लिखित आणि दृश्य श्राव्य सर्वच माध्यमातून करत असते. हे ग्रंथालीचं काम या निमित्ताने अधोरेखित करू इच्छितो आणि थांबतो. धन्यवाद. ख्यातनाम अभिनेत्री सर्जनशील लेखिका मधुरा वेलणकर साटम यांना आकाशवीणा ह्या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची विनंती करते आणि सर्व मान्यवरांना या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती. आकाशवीणा हे एक छोटेखानी पण मोठा ऐवज असलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक सवलतीच्या दरात आणि घरपोच मिळवण्यासाठी खालील नंबरवर संपर्क साधा. ख्यातनाम आणि कसदार गझलकार कवी प्रदीप निफाडकर यांच्या शुभेच्छा या कार्यक्रमाला या पुस्तकाला आणि लेखिकेला आलेल्या आहेत. ते लिखित स्वरूपात आलेले आहेत त्यामुळे त्याचं वाचन मी इथं करते. प्रदीप निफाडकर लिहितात, वीणेच्या वेणीत यशपुष्प. वीणा रारावीकर म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. ती मला कवितेतील गुरु मानते. तसे तिला 24 गुरु आहेत, परमपूज्य पारनेरकर महाराजांपासून ज्ञानेश्वर मुळे यांच्यापर्यंत. बरं, हे गुरु माझेही परिचित आहेत त्यामुळे त्यांचे या व्यक्तिमत्वाबद्दलचे मत वाचून मला आनंद झाला. आता वीणा या पहिल्या पुस्तकाद्वारे आपल्या वेणीत यशपुष्प खोचत आहे. ती साहित्य जगतात प्रवेश करीत आहे तेव्हा मी तर तिचं स्वागत करायलाच हवं म्हणून ह्या 4 ओळी. पण मी पुस्तकातील गोष्टींबद्दल काही सांगणार नाही आहे. तुम्ही वाचा आणि तुमचं मत बनवा. एकच सांगतो, ह्या वीणाचा स्वशोध आहे. जसा आपला असतो तसाच. आपलीच प्रतिमा होते आपलीच वैरी असं न म्हणता ती जेव्हा आपलीच प्रतिमा आपली मैत्रीण झाल्याचं सांगते तेव्हा तिला काही वेगळं सांगायची जाण आहे हे लक्षात येतं.
मुलांच्या टिफिनपासून ते कोरोनापर्यंत आणि रक्षाबंधनपासून ते मातृदिनापर्यंत तिने सगळ्या विषयावर लिहिताना कोरोनाच्या निराशेतून बाहेर कसं पडायचं हेही सांगितलं आहे. प्रत्येक गोष्टीत आनंद कसा शोधायचा हे पुस्तक वाचल्यावर कळेलच. वीणाचं मी साहित्य क्षेत्रात स्वागत करून आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो. प्रदीप निफाडकर. गुरूंचे आशीर्वाद मिळालेले आहेत आणि आता मी लेखिका वीणा रारावीकर यांना व्यक्त होण्याची विनंती करणार आहे. खरं तर वीणाताईंचं शिक्षण जे आहे ते पदार्थ विज्ञान, संगणक व्यवस्थापन अशा क्षेत्रामध्ये झालेलं आहे. या क्षेत्रामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि गेल्या 1.5 दशकांहून अधिक काळ त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचं जे लेखन आहे ते बहुअंगी आहे, म्हणजे त्यात कथा आहेत, कविता आहेत, लेख आहेत, पुस्तक परीक्षण आहेत, पाककृती आहेत, वेगवेगळी जी महत्त्वाची वृत्तपत्रं आहेत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, याच्यामधून त्यांचं लेखन जे आहे ते प्रसिद्ध होत असतं. द्विदलसारखा जो दिवाळी अंक आहे, सत्यबोधकसारखा दिवाळी अंक, या दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत असतात. वेगवेगळ्या ब्लॉगसाईट्सवर त्यांच्या कथा ज्या आहेत त्या प्रकाशित होत असतात आणि त्यापैकी अनेक कथांना पारितोषिकं देखील मिळालेली आहेत. भावविश्व वीणाचे ही त्यांची वेबसाईट आहे आणि त्यांचे शेकडो फॉलोअर्स देखील आहेत. रेडिओवर त्यांनी त्यांच्या साहित्यकृतींचं अभिवाचन केलेलं आहे, ज्या कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळालेली होती. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. मधुरा वेलणकर यांच्या मधुरव या कार्यक्रमातही त्यांचा सहभाग होता. अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानं देखील दिलेली आहेत. जीवनाच्या विविध पैलूंचा मनस्वी आनंद घेणाऱ्या या लेखिकेला पर्यटन, योगाभ्यास, क्रीडा, लेखन, वाचन यामध्ये रुची आहेच, त्याचबरोबर टपाल जे आहे त्याचा संग्रह करण्याचा देखील त्यांना छंद आहे. आज ह्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करण्याची मी त्यांना विनंती करते. ऐकूया वीणा रारावीकर यांना. लिहिणाराने लिहित जावे, वाचणाराने वाचत जावे, वाचणाराने वाचता वाचता लिहिणाऱ्याचे पेन घ्यावे. माझ्याच या एका सुविचाराने मी माझं मनोगत आज आपल्यासमोर मांडत आहे. याला कारण माझे लिखाण हे माझे वाचन, अंतस्फूर्ती आणि सजगपणे जगताना येणारे अनुभव या त्रिवेणी संगमातून आलं आहे. काही वर्षांपूर्वी 10वीला 90% मार्क मिळाले की त्यातील 98% मुलं विज्ञान शाखेकडे जात होती. मीही त्यातलीच एक. या प्रवाहात पोहताना मी देखील इंजिनिअरिंग MBA असं शिक्षण घेतलं. पण या प्रवाहाला वळण देत लेखनाकडे वळले ते माझ्या विविधांगी वाचनाने. त्या काळात मन विचलित होण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध नव्हते. माझ्या वाचनाला भाषा किंवा विषय यांचं बंधन नव्हतं. याला कारणीभूत होती माझ्या घराजवळ असणारी एक लायब्ररी. तिथे मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेतील अनेक पुस्तकं, कथा, कादंबऱ्या सर्व काही मिळत होते. आईसाठी दिवाळी अंक कथा आणताना मीही ती वाचत होते. एक दिवस अचानक प्रॉडिगल डॉटर ही इंग्रजी कादंबरी घरी आणली आणि त्यानंतर खरं तर मी इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये रमू लागले होते. मराठी वाचन थोडं मागे पडू लागलं होतं. पण सुदैवाने लग्नानंतर माझ्या वाचन छंदाला पाठिंबा देणारे माझे सासरे लाभले. प्राध्यापकाच्या घरी पुस्तकं हीच संपत्ती असते असं सांगणारे माझे सासरे, अर्थात प्राध्यापक डॉक्टर यशवंत रारावीकर, ते स्वतः एक अभ्यासू लेखक होते. दादा स्वतः अनेक वृत्तपत्रातून अनेक वर्ष लिखाण करत होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. माझ्या लिखाणाला देखील त्यांनी उत्तेजन दिलं होतं. आता नावात काय आहे, आईवडील जेव्हा मुलांची नावं ठेवतात तेव्हा ती पुढे सार्थ होतीलच याची खात्री नसते. माझं नाव वीणा ठेवण्यामागे आमच्या घरी एक साधं गणित होतं. आमच्याकडे सर्वांचीच नावं व या अक्षरावरून सुरू होतात. वीणा म्हणजे सरस्वतीच्या हातातील एक वाद्य. ते माझं नाव सार्थ होत आहे
हे बघून मला नक्कीच आनंद झाला. माझा वाचनाचा छंद हा नुसता छंद न राहता या विणेतून लेखनरूपी सूर झंकारू लागले. हे सूर कधी वृत्तपत्रातून तर कधी ब्लॉग साईटच्या माध्यमातून प्रकाशित होऊ लागले. त्यातही कधी पुस्तक परीक्षण, कधी ललित लेख, तर कधी कथा असे त्याचे स्वरूप होते. हे सूर फक्त लिहिण्यापुरते मर्यादित न राहता आकाशातील वाणी अर्थात रेडिओवरूनही वाजू लागले. ज्यांनी ते ऐकले नाहीत त्यांच्यासाठी आज ही लेखमाला पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध होत आहे. रेडिओवरील कार्यक्रम अर्थात आकाशवाणी, माझ्या आईअप्पांनी मला दिलेलं सुरेल नाव वीणा, म्हणून या पुस्तकाचे नाव आकाशवीणा. एखादा साहित्यिक कलाकृती निर्माण करतो तेव्हा त्याला इतरांशी संवाद साधायचा असतो. मग तो संवाद वाचकांसाठी लेखनाच्या रूपातनी असेल किंवा श्रोतांसाठी वाचन असेल. या पुस्तकात तुम्हाला ध्वनी आणि लेखणी या दोन्हींचा मिलाफ पाहायला मिळतो. रेडिओवरील कार्यक्रम करायचे ठरले तेव्हा वेळेची मर्यादा माहीत होती. दर आठवड्याला येणारे वेगळे वेगळे दिवस आणि माझं वाचन यातून मला विषय सुचत गेले. यातीलच एक विषय आहे देहदान. नुकताच 5 दिवसांपूर्वी माझ्या आईचा स्मृतिदिन झाला. माझ्या आई अप्पा दोघांनीही देहदान केलं आहे, म्हणूनच कदाचित मी या विषयाला हात घालू शकले असेन. तर अशा या माझ्या आई अप्पा आणि दादा या तिघांच्या स्मृतींना वंदन करून आता आपण पुढे जाऊयात. आम्ही दिल्लीला राहत असताना माझी आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सरांची ओळख झाली. पुढे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये वरचेवर गाठीभेटी होत राहिल्या. हा छोटासा दुवा नकळतपणे गुरु शिष्यामध्ये बांधला गेला. त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून त्यांनी माझ्या या पुस्तकाला प्रस्तावना लिहून दिली. याबद्दल मी नक्कीच त्यांची ऋणी आहे. माझे गुरु परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांचे शुभाशीर्वाद माझ्या या पाठीशी कायम असतात. मी त्यांना हे पुस्तक कृतज्ञतापूर्वक समर्पित करत आहे. स्वतःजवळ असणारे कवितेच्या ज्ञानाचे भांडार आपल्या सर्व शिष्यांना उपलब्ध करून देणारे गुरु प्रदीप निफाडकर, त्यांच्याकडून कविता लेखन शिकताना माझे इतर लेखन देखील समृद्ध झाले. त्यांनी देखील वेळात वेळ काढून मला अभिप्राय पाठवला, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. रेडिओ विश्वासचे विश्वास ठाकूर नवीन कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असतात, याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक. रेडिओ विश्वासचे स्टेशन डायरेक्टर श्री हरिभाऊ कुलकर्णी हे रेडिओवरील कार्यक्रम आखताना साहित्य, मनोरंजन, ज्ञान, शिक्षण यांचा छान मेळ घालवून आणतात. त्यांच्या प्रसन्न बोलण्यामुळे कलाकारांना नेहमीच उत्साह मिळत असतो. माझी वाचन परंपरा पुढे चालू ठेवणारा माझा मुलगा मिहिर. मिहिरबरोबर गप्पा मारताना लेखासाठी सुचणारे अनेक विषय आणि माझ्या लेखनाचा पहिला वाचक डॉक्टर आशुतोष, कुटुंबातील या दोघांमुळे माझा लेखन प्रवास चालू आहे. माझी साहित्यमाला लिखित स्वरूपात सर्व वाचकांना ग्रंथाली उपलब्ध करून देत आहे. त्याबद्दल ग्रंथालीचे सुदेश सर, धनंजय सर आणि धनश्रीजी आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते. पुस्तक प्रकाशनाचा हा माझा पहिलाच कार्यक्रम. मी फोन केल्यावर लगेचच व्हिडिओ बनविण्याचे कबूल केले त्या प्रोफेसर वृंदाताई आणि ठाणे कोमसापच्या अध्यक्षा मेघनाताई यांचं प्रेम मी कसं विसरू. आणि आजच्या कार्यक्रमाची विशेष पाहुणी मधुरा, माझी पुतणी. तिने देखील स्वतःचं घर, शूटिंग या सगळ्या वेळा सांभाळत व्हिडिओ बनवून दिला, याबद्दल तिचं खूप खूप कौतुक आहे. तिच्यामुळे या कार्यक्रमाची शोभा नक्कीच वाढली आहे. हा कार्यक्रम पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्यांनी मदत केली ती म्हणजे सूत्रसंचालक मृण्मयी भजक आणि एडिटर समीर.
या दोघांचेही मी आभार मानते. लेखकासाठी सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे वाचक. माझ्या लेखन प्रवासात मला अनेक वाचकांनी साथ दिली. ब्लॉग साईटच्या आणि आभासी जगात मला अनेक नवीन मैत्रिणी भेटल्या. त्या सर्वांचा भरघोस प्रतिसाद मला नेहमीच उत्साह देत असतो आणि माझी लेखणी पुढे चालू राहते. असाच प्रतिसाद तुम्ही माझ्या पुस्तकालाही द्याल याची मला खात्री आहे. तर श्रोते हो, तुम्ही तुमचा अभिप्राय मला जरूर जरूर कळवा. धन्यवाद. आकाशवीणा, या पुस्तकाच्या लेखातल्या छोट्या भागाचं अभिवाचन करते. कहाणी टिफिन की. गेले 3 महिने आपण सर्वजण घरीच आहोत. या काळात सर्वच गृहिणींचं पाककला कौशल्य बहराला आलंय. घरी सर्वांबरोबर एकत्र जेवण्याचा आनंद असला तरी शाळेतली मधली सुट्टी, ऑफिसमधला लंच टाईम याची मजा काही वेगळीच असते. त्यामुळे शाळेतील मुलांपासून ते नोकरीला जाणाऱ्या मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण एक गोष्ट मिस करतायत, आणि ती म्हणजे टिफिन. या टिफिनबरोबर तुमच्या देखील असंख्य आठवणी असतील नाही? तुमच्या घरी कोणते अनुभव येतात? भांडण झालं म्हणून घरीच डबा विसरणारा नवरा, का निघताना आई डबा भरलास का म्हणून ओरडणारी मुलं, की शाळेची बस आली म्हणून घाईघाईत डबा घरीच विसरणारी मुलं. असे प्रसंग तर नेहमीचेच. मुलांसाठी डबा बनवताना जंक फूड नको, हेल्दी फूड हवं, नाहीतर घरी चिठ्ठी यायची, तरीही काहीतरी चमचमीत हवं म्हणून धडपडणारी आई. स्वयंपाक आणि जेवणाचा बांधून दिलेला डबा हा प्रत्येक स्त्रीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. रोज सकाळी उठल्यावर डब्यात काय करायचं हा प्रश्न डोक्याला कायम भोंगा लावणारा, घरोघरी ठरलेले डायलॉग. उद्या डब्यात काय देऊ? काही. काही म्हणजे काय ते सांगशील का जरा? पराठे. ते नेहमीच देतेस तू, दुसरं काहीतरी दे. मग सँडविच? परवाच दिलं होतंस ना. इडली चटणी. अगं नेहमी नेहमी तेच ते साऊथ इंडियन इडली डोसा उत्तप्पा नाहीतर ते आप्पे. काहीतरी चमचमीत दे. म्हणजे बटाटा वडा, नाहीतर नूडल बॉल्स, नाहीतर हॉट अँड स्वीट पोटॅटो सोया बॉल्स. अरे बाप रे, सकाळी सकाळी इतकं तळलेलं. मग तू कशाला विचारतेस काय देऊ म्हणून? नाहीतर आधीच सांगितलं तुला काहीही दे. हां, फक्त ती तुझी बोर पोळी भाजी नको देऊस. असं बोलून रणांगण सोडून पळून जाणाऱ्या मुलाकडे मार खाल्लेली आई बघत बसते. शेवटी स्वतःच ठरवते उद्याचा मेनू आणि रात्री तयारीला लागते त्याप्रमाणे. डब्यात काय द्यायचं हा प्रश्न नेहमी आईला एकटीलाच सोडवावा लागतो. आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी वृंदा भार्गवे या लेखिका आहेत, अनुवादिका आहेत. त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित आहेत. कथासंग्रह आहे, कादंबरी आहे, दीर्घ कथासंग्रह आहे, अनुवाद त्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्यावर त्यांनी ग्रंथाचं संपादन केलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, दिव्य मराठी, सकाळ अशा वृत्तपत्रातून त्यांचं लेखन नेहमीच प्रसिद्ध होत असतं. लोकसत्ता, मिळून साऱ्याजणी अशा नावाजलेल्या दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत. साहित्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. गोखले एज्युकेशन संस्थेच्या HPT आर्ट्स आणि RYK सायन्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता विभागाच्या त्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आज आकाशवीणा या पुस्तकाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करण्याची मी त्यांना विनंती करते. वृंदा भार्गवे, नमस्कार. सौ वीणा आशुतोष रारावीकर यांचं पहिलंच पुस्तक आकाशवीणा, प्रकाशन आहे ग्रंथालीचं.
प्रस्तावना आहे डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची. रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओवरनं सादर झालेला 27 भागांचा खरं तर हा कार्यक्रम विणेचं झंकार असं या कार्यक्रमाचं नाव. या कार्यक्रमातून निवेदिकेने श्रोत्यांशी साधलेला संवाद आहे, श्रोत्यांची ती आळवणीच आहे. यामध्ये काय नाही तर यात दिनमहात्म्य येतं, दिनविशेष येतात, म्हणजे अगदी श्रावण महिना, नवरात्र, मातृदिन, पितृपक्ष यासारख्या अनेक गोष्टी जरी आलेल्या असल्या, अगदी दिवाळीपर्यंत मग काही सणही येतात, पण या सगळ्यांना नव्या कोंदणात निवेदिका बसवते. म्हणजे उदाहरणार्थ व्रतवैकल्य तर करायची, पण ज्याचा वाढदिवस त्याला न चुकता फोन करणं यासारखी कल्पकता दाखवणं, किंवा पितृपक्ष म्हटलं तर दान करावं, सत्पात्री दान करावं, मग देहदान का नाही करू, किंवा नवरात्र म्हटल्यानंतर स्त्रीची आंतरिक ऊर्जा ही किती महत्त्वाची आहे, अशी वेगळी परिमाणं निवेदिका लावते. मला या पुस्तकातलं एक वैशिष्ट्य फार आवडलं, म्हणजे लेखिकेचं दिल्लीतलं वास्तव्य. हे दिल्लीचं वास्तव्य ती जेव्हा मुंबईत येते तेव्हा ती दिल्लीला खूप मिस करते. तिला ती खिलवणारी दिल्ली आठवते, आणि ज्या वेळेला ती दिल्लीत असते तेव्हा तिला मुंबईची लाईफलाईन लोकल ती तिला त्या आठवणींमध्ये सुखावणारी वाटू लागते. मुलाच्या टिफिनला रोज काय द्यावं म्हणणारी समस्त आयांची जी काळजी आहे ती देखील एका लेखात दिसते, एका शब्दचित्राच्याद्वारे. आपण केलेला जो टिफिन आहे तो मुलगा तर शाळेत खातच नाही, कधीतरी डबा परत आणतो, किंवा आपला करून दिलेला जो डबा हा दुसऱ्याच मुलाला देतो आणि त्याचा डबा तो खाऊन येतो. खरं तर या शब्दचित्रांप्रमाणेच आपल्याला हेही दिसतं की लेखिका ही एक सजग वाचक आहे. ती या अर्थाने कर्नल वसंत वेणुगोपाळ यांचं फॉरेव्हर 40 असेल, किंवा भाऊसाहेब पाटणकरांच्या गझला यासारखी अनेक असंख्य पुस्तकं लेखिका वाचते. तिला सर्वात आवडलेलं पुस्तक वारियन डायर यांचं युअर एरोनियस झोन सारखं पुस्तक असेल, युवाल नोवा हरारीची पुस्तकं असतील, ही सगळ्या पुस्तकांचे संदर्भ ती योग्य जागी योग्य ठिकाणी देते. त्यामुळे हे निवेदन रसाळ बनतं, कारण ते ज्या माध्यमासाठी लिहिलेलं असतं ते माध्यम असतं नभोवाणीचं, आणि साहजिकच हा संवाद तिला अधिकाधिक रोचक रोमांचक करायचा असतो. लेखिकेला संगीताचा कान आहे, संगीताचं ज्ञान देखील आहे. भाऊबीजेच्या सारख्या सणाला तिला मदन मोहन आणि लता मंगेशकर यांचं भाऊ बहिणीचं नातं सांगावंसं वाटतं. हे सारे लेख ती लिहिते, आणि त्यावेळेला तिनेच लिहिलेल्या काही उद्धृतांकडे वळायचं झालं तर आपलं सुखाचं गाणं आपणच लिहायचं असतं आणि गायचं असतं. काळजी आणि राग हे कायम बाजूला सारायचे असतात. स्वतः सृजनशील बनलं पाहिजे, सतत पुढेच गेलं पाहिजे, आणि पुढे पडत राहणारं जे आयुष्य आहे ते निर्माण आपणच करायला हवं, अशी सकारात्मकता या पुस्तकात आपल्याला जाणवते. चांगुलपणाची चळवळ असेल, किंवा साखर शाळा सुरू करणाऱ्या मुली असतील, अशा काही प्रेरक गोष्टी देखील या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. उतणार नाही, मातणार नाही, चांगुलपणाचा वसा टाकणार नाही हे व्रत लेखिकेनं लिहिताना घेतलेलं दिसतंय. या पुस्तकाचा मतितार्थ मला जर विचाराल तर या पुस्तकाचं नाव आकाशविणाच्या ऐवजी आनंदविणा ठेवायला हवं होतं. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरात लवकर वाचकांना वाचायला मिळो, आणि पुन्हा एकदा सौविणा आशुतोष रारावीकर यांच्या आकाशविणा या पहिल्या वहिल्या पुस्तकासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा. वा वा वा, पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळीच दुसऱ्या आवृत्तीचे देखील आता वेध लागलेत ही आनंदाची गोष्ट आहे.
आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी मेघना साने यांची 8 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यामध्ये कविता आहेत, ललितलेख आहेत, कथा आहेत आणि 2 पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून गेल्या 6 वर्षापासून त्या कार्यरत आहेत. त्यांनी अभिनय क्षेत्रात देखील काम केलेलं आहे. लेकुरे उदंड झाली आणि तो मी नव्हेच या 2 नाटकांमध्ये अभिनेत्री म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे. रेडिओ विश्वासवर कॉर्डिनेटर म्हणून त्या कार्यरत आहेत. आजचे पाहुणे आणि माझी कविता या कार्यक्रमांच्या मुलाखतकार म्हणून त्या काम करतात. आणि कोवळी उन्हे नावाचा त्यांचा स्वलिखित एकपात्री प्रयोग आहे. त्याचे देश विदेशात 300 प्रयोग झालेले आहेत. मेघना साने यांना आज मी विनंती करणार आहे की त्यांनी आकाशवीणा या पुस्तकावर भाष्य करावे. नमस्कार, मी मेघना साने. वीणा रारावीकर हिचा ललितलेख संग्रह वाचला आकाशवीणा. म्हणजे अतिशय बोलकी शैली आहे, कारण गप्पा मारण्यासाठीच या लेखांची निर्मिती झाली आहे रेडिओ विश्वासवर. आमच्या रेडिओ विश्वासचे सगळे कार्यक्रम असेच असतात, ज्ञान आणि मनोरंजन साहित्यिक उपक्रमातून दिले जातात. डॉक्टर हरी कुलकर्णी यांची संकल्पनाच तशी असते. तर हे वीणाचे लेख, आता याचं पुस्तक होत आहे. अतिशय छान लेख आहेत. म्हणजे तिच्या गप्पा सुरू होतात अगदी एखाद्या छोट्याशा विषयातून. म्हणजे डबा आहे, आपल्या कुटुंबात डबा दिला जातो, नवऱ्याला डबा दिला जातो, मुलांना डबा दिला जातो, हे अनुभव बरेचसे सारखे असतात ना. तेव्हा ती जे लिहिते ते आपल्याला वाटतं अरे हां आपल्याही घरात असंच होतं. अशा छोट्याशा विषयातून तिच्या गप्पा सुरू होतात. कधी मुंबई दिल्लीची सफर, दिल्ली कशी आहे, मुंबई कशी आहे, काय फरक आहे, दिल्लीत कसे कॅरेक्टर्स सापडतात. आता अशा गप्पा ऐकता ऐकता आपणही त्याच्यात रमतो. आणि मग ती एखादं सांगून जाते जीवनाचं तत्वज्ञान किंवा सकारात्मक कार्य आपल्यासमोर मांडते. अशा पद्धतीने एकदम आपला मनाचा ठाव घेते. तर ती वीणा काय करते की खूप छान निरीक्षण करते, आजूबाजूचं निरीक्षण करते आणि त्यातून तिची शैली आणि तिचा लेख विकसित होत जातो. आता बघा, काही काही वेळा अतिशय महत्त्वाच्या गोष्टी तिनं लेखामध्ये मांडलेल्या आहेत. एक आरसा ना विषय किती छोटासा वाटतो आपल्याला, काय लिहिणार या विषयावर, नाही का. तर त्याच्यामध्ये तिने एका पुस्तकातलं छानपैकी उदाहरण उद्धृत केलेलं आहे. लुईस हे एक लेखक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी लिहिलं आहे एक पुस्तक मिरर वर्क 21 डेज टू हील युअर लाईफ. यात काय सांगितलं आहे की आरशासमोर उभं राहून 21 दिवस, आरशासमोर उभं राहून सलग 21 दिवस तुम्ही स्वतःचं निरीक्षण केलं तर आयुष्य बदलू शकेल. किती जणांना ही गोष्ट माहिती असेल, नाही का. असं काहीतरी विशेष या लेखामध्ये मिळून जातं. एका लेखामध्ये असं विशेष सापडलं की एका तरुण मुलाला, बंगलोरच्या एका तरुण मुलाला बेस्ट मदरचं अवॉर्ड मिळालेलं आहे. कसं काय बुवा, तरुण मुलाला बेस्ट अवॉर्ड, बेस्ट मदर म्हणू शकतो आपण, नाही का. तर त्याने काय केलं की डाऊन सिंड्रोम असलेल्या एका मुलाला दत्तक घेतलं. बघा, डाऊन सिंड्रोम असलेला मुलगा आपल्या कुटुंबात असला तरी आपल्याला त्याची किती सेवा करावी लागेल, आपलं आयुष्य किती बदलून जाईल. आणि त्या तरुण मुलाला छान स्वच्छंदी आयुष्य मिळू शकत असताना त्यांनी एखाद्या अशा मुलाची जबाबदारी घ्यायची की त्याचंच आयुष्य बदलून जाईल, किती मोठी गोष्ट आहे. तर अशा गोष्टींनी आपल्या मनातली मानवतावादी वृत्ती जागृत होते आणि आपल्यालाही वाटतं अरे असं सुद्धा किती चांगलं आयुष्य, किती छान असं जगामध्ये असू शकतं, असं सकारात्मक ऊर्जा देणारं एक लिखाण वीणा करते. ती संवेदनशील आहे मुळामध्ये. म्हणजे एका लेखामध्ये मला असं दिसलं की खरंच ही मुलगी किती संवेदनशील आहे. लष्करामध्ये लढाया होतात वगैरे आणि एखादा हुतात्मा होतो तर हुतात्मा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचं काय पुढे. म्हणजे जी स्त्री असेल तर तिचा नवरा गेल्यानंतर तिला कशा प्रकारचं आयुष्य जगावं लागत असेल. तो तरुण वयात जर तो शहीद झाला तर तिचं आयुष्य तर पुढे सुरूच राहणार असतं. आणि याबाबतच्या संवेदना कशा आहेत त्या वीणाने तिच्या लेखात मांडलेल्या आहेत. खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलते आहे. म्हणजे ती अवयवदानाबद्दल बोलते, ती मरणानंतर पुढे काय दुसरं आयुष्य याबद्दल बोलते. पण असे गप्पा मारता मारता ती असे विषय घेते आणि शेवटी असं म्हणते की आयुष्य म्हणजे काय, क्षणभंगूर आहे. आयुष्य हे क्षणभंगूर आहे आणि शेवटी पुढे मृत्यू तर आहेच ना. तर हा मृत्यू पुढे उभा असतो आणि त्या एका क्षणासमोर आपलं सगळं आयुष्य, सगळं आपला गर्व कवडीमोलाचा ठरतो, आपला सगळा अभिमान कवडीमोलाचा ठरतो.
तर कशाला कोणाची उणीधुणी काढायची, गर्व कशाला करायचा, आपण खेळीमळीने वागूया, एकमेकांना आनंद देऊया, सुंदर जीवनाची निर्मिती करूया, अशा प्रकारच्या सकारात्मक नोटवर तिचा तो ललित लेख संपतो. खूप छान वाटतं मला की एक वीणासारखी तरुण मुलगी या लेखनाच्या क्षेत्रात आलेली आहे आणि आपले विचार मांडते आहे. खरं म्हणजे ती आहे कॉम्प्युटर तज्ज्ञ, पण कॉम्प्युटर तज्ज्ञ असल्यामुळे तिने काय ललित लेख लिहू नये, साहित्य लिहू नये असं काही नाही. ज्याच्याजवळ विचाराची शक्ती आहे, ज्याच्याजवळ चांगली शैली आहे आणि ज्याला खूप काही सुचतं, त्याने लिहित जावं. तर वीणालाही अशा शुभेच्छा देते की भरपूर लिखाण तुझ्या हातून व्हावं. ग्रंथालयाच्याकडून आज हा संग्रह प्रकाशित होतो आहे. ग्रंथालयालाही शुभेच्छा आणि वीणा राडावीकरलाही शुभेच्छा. मेघनाताई म्हणाल्या त्याप्रमाणे हे बोलणारं पुस्तक आहे, संवाद साधणारं पुस्तक आहे. आणि यानंतर आपल्याशी संवाद साधणार आहेत डॉक्टर हरिभाऊ कुलकर्णी. डॉक्टर हरी कुलकर्णी हे डॉक्टर ऑफ नॅचरोपॅथी आहेत. 22 वर्ष त्यांनी विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक इथं नोकरी केलेली आहे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. गेल्या 3 वर्षापासून रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओचे स्टेशन डायरेक्टर म्हणून ते कार्यरत आहेत. वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये बँकिंग या विषयावर ते व्याख्यानं घेत असतात. केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि वेगवेगळ्या विषयांवर ते व्याख्यानं देत असतात. श्रीमद भागवत आणि इतर आध्यात्मिक विषयांवर देखील ते प्रवचनं देत असतात. डॉक्टर हरी कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सुमारे वर्षभरापूर्वी वीणा राराविकरांचा मला फोन आला, काहीतरी आपण रेडिओवरती कार्यक्रम करूयात का. मी म्हटलं ठीक आहे, चालेल, करूयात. काय करायचं? तर आमचा एक मला आवडलेलं पुस्तक नावाचा कार्यक्रम सुरू आहे. तो दर आठवड्याला एक कोणीतरी त्याला आवडलेल्या पुस्तकावरती बोलत असतो. यांनाही सांगितलं, पण एक अशी कल्पना आली की त्यांनीच दर आठवड्याला एक प्रोग्राम करावा. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण करूयात. आणि झालं, हा सिलसिला सुरू झाला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं, एका अतिशय संवेदनशील मनाच्या लेखिकेशी माझा परिचय झाला आहे. फार समाधान वाटलं. खरंच त्यांच्या त्या दर आठवड्याच्या प्रोग्राममधनं अनेक विषय उलगडले गेले. मग त्यामध्ये दिल्ली आलं, त्यामध्ये मुंबई आली, त्यामध्ये लहान मुलांचा टिफिन आला, अनेक विषय आले. मृत्यूचं तत्वज्ञान त्यांनी एका याच्यामध्ये सांगितलंय, एकाच याच्यात नाही तर त्याच्यासुद्धा 2-3 भाग केलेत. इतकं छान त्यांनी सांगितलं की अनेकांचे फोन यायला लागले. प्रत्येक कार्यक्रम ऐकल्यानंतर फोन करणारे लोक होते आणि त्यांनी हा कार्यक्रम आवडल्याचं आवर्जून सांगितलं. अशा या वीणा राराविकर, खरंच त्यांच्याबद्दल काय बोलावं. खरं तर त्यांनी अखंड महाराष्ट्र पालथा घातला की काय असं त्यांच्या त्या लेखांवरनं वाटतं. लेख म्हटलं की त्याला एक अभ्यास आला, त्याच्याबरोबर एक बैठक आली आणि त्या बैठकीनुसार अध्यात्म, वैचारिकपणा, अनेक प्रकारचे लेखन त्यामागे एक एक करून होत होते आणि त्याचा प्रत्यय आम्हालासुद्धा सगळ्यांना होत होता. सातत्याने एक वर्षभर दर आठवड्याला कार्यक्रम करणं किती कठीण असतं हे मला माहिती आहे. आणि ते मात्र त्यांनी सलग सुरू ठेवलं आणि आजपर्यंत ते तसंच चालू आहे. आत्तासुद्धा त्यांचे प्रोग्राम दर बुधवारी संध्याकाळी 6 वाजता असतात. असे कार्यक्रम असणं हीच रेडिओ विश्वासची सुद्धा एक मूळ बैठक आहे. अशा कार्यक्रमांमुळेच रेडिओ विश्वासचा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे. विशेषतः आपण कार्यक्रम करत असतो ते नुसते नाशिकपुरते मर्यादित न राहता आज पूर्ण जगात ऐकले जातात. पूर्ण जगामध्ये या ॲपच्या माध्यमातून रेडिओ ऐकणारे सुमारे 3 लाख लोक आहेत. यांच्या कार्यक्रमाचं नाव काय ठेवावं हाही पण एक विषय होता बरं का. माझ्या मनात आपला विचार आला, वीणा हे त्यांचं नाव आणि त्यांच्या मनातले हुंकार
हे सगळे येत आहेत आपल्याकडे. मग मी नाव ठेवलं विणेचे झनकार. त्यांना विचारलं, म्हटलं हे नाव कसं वाटतंय, त्यांनाही आवडलं आणि त्याच नावाने आम्ही हा कार्यक्रम सुरू केला. अनेक वेळेला पुस्तक वाचून कार्यक्रम हे अनेक रेडिओवरती पण होत असतात आणि आपल्या रेडिओवरती पण होतात, पुस्तकांवरती असलेला कार्यक्रम. पण एखाद्या कार्यक्रमाचं पुस्तक होणं हे मात्र दुर्मिळ असतं आणि तसा हा दुर्मिळ योग ह्या निमित्ताने आलेला आहे. त्यांनी पुस्तकाचं नाव जे आहे तेही पण खूप छान ठेवलं आहे, पण ते नावसुद्धा सार्थ आहे. मला वाटतं मी विणाताईंना सुद्धा विनंती करेल की असे अनेक कार्यक्रम करावेत आणि पुन्हा पुन्हा अशा कार्यक्रमांचं सुद्धा पुस्तक व्हावं. आणि या ठिकाणी थांबतो, नमस्कार. आकाश विणा या पुस्तकाला ज्यांची प्रस्तावना लाभलेली आहे ते डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे हे त्यांच्या प्रस्तावनेत लिहितात. अतिशय सोपी सरळ भाषा, मनाचा ठाव घेणारे भावस्पर्शी लिखाण असं याचं वर्णन करता येईल. मानवी मनाचा घेतलेला सखोल वेध आणि जीवनाच्या अंतरंगात सहजपणे डोकावणारं असं हे पुस्तक. सर्वच विषय अतिशय लालित्यपूर्ण पद्धतीने हाताळलेले आहेत. या पुस्तकातून आपल्याला विचारही मिळतो आणि साहित्यकृतीचा आनंदसुद्धा. म्हणून ही लेखमाला वाचकांमध्ये निश्चित लोकप्रिय होईल याविषयी मला शंका नाही. आणि आता सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम. अभिनयाचा वारसा तिला तिच्या आईवडिलांकडून मिळाला, पण स्वतःचं असं वेगळं स्थान तिने निर्माण केलं आहे इंडस्ट्रीमध्ये देखील आणि लोकांच्या मनामनामध्ये देखील. मृण्मयी ही तिची पहिली मालिका मला वाटतं अजूनही अनेक लोकांना आठवत असेल. गुजिरीमधलं तिचं एक खूप छान असं रूप आणि रंगभूमीवर दिसणारी वेगळीच ती. मला वाटतं प्रत्येक भूमिकेमध्ये अक्षरशः जीव ओतणारी मधुरा आणि नेहमीच नाविन्याची आस धरणारी मधुरा. मधुरव या पुस्तकाची लेखिका. लॉकडाऊनमध्ये मधुरव नावाचा उपक्रम तिने सुरू केला ज्याद्वारे जगभरातल्या लाखो लोकांपर्यंत ती पोहोचली. आणि आता एवढं सगळं गाठीशी असूनही काहीतरी नवीन करायचं, अजून पुढे पाऊल टाकायचं या उद्देशाने ती MA करते. काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रातली बातमी वाचली ज्यात लिहिलं होतं मधुराला MA पाठमध्ये 82% मिळालेले आहेत. तर अशी स्कॉलर अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम हिला आकाश विणा या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम. आकाश विणा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज आपण सगळेच इथे ऑनलाईन भेटतो आहोत आणि याच निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. या पुस्तकाच्या लेखिका वीणा रारावीकर म्हणजे खरं तर माझी वीणा काकू. वीणा काकूने हे पुस्तक लिहिलं म्हणजे नेमकं काय झालं, नेमकं काय घडलं, तर अनेक वर्ष ती लिहिते आहे, तिच्या मनात येणाऱ्या गोष्टी ती शब्दातून मांडते आहे. पण आकाशवाणीवर तिने जो कार्यक्रम सादर केला, जो आपण ऐकला, तो आता पुस्तक रूपात येणार आहे आणि आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी ते वाचू शकणार आहोत. कारण शेवटी वाचन संस्कृती ही महत्त्वाची असते आणि वाचनातनं सुद्धा आपल्याला एक वेगळा अनुभव मिळत असतो. ज्या वेळेला आपण फक्त श्रोत्यांसाठी कार्यक्रम करतो त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला सांभाळायला लागतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेची मर्यादा असते, त्यामुळे ठराविक वेळेमध्ये तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते मोजक्या शब्दात तुम्हाला सांगायला लागतं. पण त्याचबरोबर तुमचा आवाज श्रोते ऐकत असतात, त्यामुळे त्यामध्ये एक आपुलकीचा स्वर असायला लागतो. म्हणजे मग लोकांच्या मनापर्यंत तुम्ही पोहोचू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता. त्यामुळे मला असं वाटतं की स्क्रिप्ट हा एक महत्त्वाचा भाग असतो, तुमचा आवाज एक महत्त्वाचा भाग असतो आणि या दोन्ही गोष्टी कमी वेळेत साधायच्या असल्यामुळे त्या प्रभावशाली असायला लागतात. आणि मला खरंच खूप कौतुक करावं असं वाटतं वीणा काकूचं की तिने आधी हा कार्यक्रम आखला, त्यासाठी मेहनत घेतली. आजकाल आपण बघतो की सध्या ट्रेंड असा आहे की अनेक भाषांची सरमिसळ करून खूप कॅज्युअली गप्पांच्या ओघात आपण बोलतोय अशा आविर्भावामध्ये बोललं जातं. पण अजूनही काही ठिकाणी
संवाद आणि विचार यांना महत्त्व दिलं जातं. आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम असाच होता की ज्यामध्ये तिने संवादही साधला, जाता जाता एक छान विचार पोहोचवला, मनाचा ठाव घेतला. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुस्तक स्वरूपात मिळणार आहेत वाचायला. ज्यावेळेला आपण वाचतो, म्हणजे मी ज्यावेळेला पुस्तक वाचलं त्यावेळेलाही मला असं वाटलं की खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे. पण जाताना काहीतरी आपण त्यातनं घेऊन जातो, कुठेतरी आपल्याला ते कनेक्ट होतं. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण कुठलाही प्रेक्षक असो, वाचक असो, श्रोता असो, त्यालासुद्धा हे वाटणं की आपण हे वाचत असताना ही आपली ही गोष्ट आहे का, किंवा आपलं आत्मपरीक्षण आपण करतो नकळत आणि आपला दृष्टिकोनही बदलतो, ही सगळी जी प्रोसेस असते ती ह्यातनं होत असते. आणि म्हणून मला हे पुस्तक महत्त्वाचं वाटतं की खूप कमी शब्दामध्ये, खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळतो. आणि त्यामुळे हे पुस्तक महत्त्वाचं आहे. त्यामुळे वीणा काकूचं खूप कौतुक आणि पुन्हा एकदा ग्रंथालीचं कौतुक, कारण याच म्हणजे लॉकडाऊनमध्येच वेगवेगळ्या स्वरूपात मला दोनदा संधी मिळाली ग्रंथालीच्या कार्यक्रमाला यायची. तर मला त्यांच्याविषयी नेहमीच असं वाटतं की सातत्याने इतकी वर्ष चांगलं काम करतायत आणि वेगवेगळ्या लेखकांना, वेगवेगळ्या पद्धतीच्या लिखाणाला ते वाचकांपर्यंत पोहोचवतायत. ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष भेटून कार्यक्रम करू शकत नाही, त्यावेळेला सुद्धा पुस्तकांची निर्मिती आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया त्यांनी थांबवलेली नाही, तर त्याच्या वेगळ्या वाटा त्यांनी ढुंढाळल्या आहेत. त्यामुळे मला असं खरंच मनापासून वाटतं की असा प्रकाशक ज्यावेळेला आपल्या पाठीशी असतो त्यावेळेला त्या पुस्तकाची उंची अजून वाढते. त्यामुळे वीणा काकूचं कौतुक, तिच्या कुटुंबियांचं कौतुक, कारण नेहमीच असं वाटतं की कुठलाही कलाकार ज्यावेळेला व्यक्त होतो त्यावेळेला त्याच्या पाठीशी त्याचं कुटुंब ठामपणे उभं असतं, आणि त्यामुळेच तो मोकळ्या पद्धतीने किंवा आपल्याला जे हवं आहे ते सांगू शकतो. आणि म्हणूनच वीणा काकूचं, तिच्या कुटुंबियांचं कौतुक, ग्रंथालीचं मनापासून कौतुक. आणि प्रेक्षकांना मी असं आवाहन करते, आता तुम्ही सगळे प्रेक्षक आहात पण वाचक या भूमिकेतून तुम्ही या पुस्तकाकडे पाहावं. आणि फार पटकन वाचून होतं पुस्तक, जवळचं वाटतं, खूप विचार करायला लावतं, पण तरीसुद्धा आपल्याला असं गहन आणि खूप सिरियस असं न होता आपण त्याच्यामध्ये रमत जातो, त्याच्याबरोबर आपला प्रवास होतो. त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांनी नक्की विकत घ्या. आणि खरंच मला असं वाटतं की लिहिते रहा, व्यक्त होत रहा. आणि हां, ह्याच्यावरनं मला आठवलं की मधुरव हा माझा कार्यक्रम मी लॉकडाऊनमध्ये सादर केला होता, आणि ज्यामध्ये मी अनेक अशी मंडळी आहेत जी लिखाणातनं व्यक्त होतात परंतु त्यांना व्यासपीठ मिळालेलं नाही, तर त्यांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा एक प्रयत्न मी केला होता. आणि वीणा काकूची कवितासुद्धा मी सादर केली होती. त्यावेळेलाही मला असंच वाटलं की विषय वेगळा होता आणि काहीतरी वेगळं मांडण्याची इच्छा होती, आणि त्यामुळे ती कविता मी सादर केली. आणि कुठेही मी ही माझी काकू आहे असं न दाखवता, किंवा आमच्यामध्ये जे काही संभाषण झालं म्हणा, किंवा जी काही देवाणघेवाण झाली ती सगळी कार्यक्रमाच्या दृष्टीने ऑफिशियल होती, पण मला खरंच अभिमान आहे की माझ्या काकूने माझ्या कार्यक्रमामध्ये वाचलं, आज तिच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे आणि मला त्याचा भाग होता आलं. त्यामुळे खरंच हा सगळा प्रवास नकळत घडत जातो आणि कुठेतरी आपण त्या आठवणींमध्ये रमत जातो. तर मला असं वाटतं की हे पुस्तकसुद्धा तुम्हाला असंच तुमच्या आठवणीतसुद्धा रमवेल, तुम्हाला वेगळा दृष्टिकोनसुद्धा देईल. आणि एक कॉफी टेबल पुस्तक कसं असतं तसं हे पुस्तक आहे, त्यामुळे नक्की वाचा, अनुभव घ्या. आणि ग्रंथालीलासुद्धा खूप खूप शुभेच्छा, या पुस्तकाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मधुरा. आजच्या कार्यक्रमातील सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा आठवण करून देते की आकाशवीणा हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळवायचं असेल तर खालील नंबरवर आपण संपर्क साधू शकता. पुस्तक कसं वाटतं आहे हे जरूर आम्हाला कळवा, आणि त्याचबरोबर आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दलही अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. ग्रंथाली.com ही वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटला जरूर भेट द्या. ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर वेगवेगळे उपक्रम आपण नेहमीच करत असतो साहित्याच्या पारावर. हा कार्यक्रम
महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी आपण पाहू शकता ग्रंथाली वॉच ह्या यूट्यूब चॅनलवर. तसंच राजीव श्रीखंडे यांचा ग्लोबल साहित्य सफर हा कार्यक्रम आपण पाहू शकता महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी. ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमामध्ये आज इथेच रजा घेते. वेगवेगळ्या आणि नवनवीन उपक्रमांसह आपण सगळेजण असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.